वचन पूर्ति के तहत और अधिक विकास कार्यों की सौगात प्रभाग की जनता को देते हुए ऐरोली प्रभाग क्रमांक 15 में नगर सेविका संगीता पाटिल और एनसीपी तालुका अध्यक्ष अशोक पाटिल के माध्यम से सेक्टर 15 स्थित नक्षत्र उद्यान में ओपन जिम का उद्घाटन ऐरोली के विधायक संदीप नायक के हाथों सम्पन्न हुआ, जहाँ इस अवसर पर उनके साथ एनसीपी के पदाधिकारी भी मौजूद थे। खास बात तो यह रही कि भली सुबह इस आयोजित नागरिकामों के शुभारंभ कार्यक्रम में पाटिल दांपत्य के प्रेम के खातिर प्रभाग की जनता की बड़ी उपस्थिति यहां देखने मिली। इसके अलावा जिन नागरिकामों का यहां शुभारंभ हुआ उनमें शामिल थे सेक्टर 14 स्थित लेक व्यू सोसाइटी के बाजू में बसे जॉगिंग ट्रैक पर गजेबो बिठाना, हेगड़े भवन निकट के पार्किंग के लिए आरक्षित भूखंड का सुशोभीकरण करना, सेक्टर 15 स्थित मैदान और आंबेडकर भवन निकट रास्ते पर दिया बत्ती की सुविधा करना, सेक्टर 15 स्थित स्वामी विवेकानंद उद्यान अंतर्गत सुशोभीकरण करना। इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए विधायक संदीप नाइक ने पाटिल दाम्पत्य द्वारा प्रभाग के किए गए विकास कामों की सराहना की। आज सेक्टर 15 ऐरोली संगीताताई पाटील, अशोक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ओपन जिम, गजिबो आणि इतर अनेक कामांचं विपूजन याचा कार्यक्रम आज पार पडला। आज खरोखर मला खूप आनंद आहे आणि मी अशोक पाटील संगीताताई यांचं मनापासून अभिनंदन करेन की नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी, वॉटर, गटर, मीटर, रस्ते, फुटपाथ ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या परिसरामधील नागरिकांचं आरोग्य नीट राहावं, एक चांगल्या प्रकारचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण आपल्या परिसरामध्ये टिकावं याकरता सर्वच घटकांना, सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन एक चांगल्या प्रकारचा विकास आज आपल्याला या वॉर्डमध्ये बघायला मिळतोय। आज खरोखर मला ह्या गोष्टीचा फार आनंद आहे की एखाद्या वास्तूची, एखाद्या प्रकल्पाची निर्मिती होते परंतु त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, त्याची दागदुजी असेल ही आपल्या मनासारखी त्या ठिकाणी होत नाही, परंतु त्याला काही प्रकल्प अपवाद ठरतात। आपण या परिसरामध्ये कधी आहे म्हणजे फक्त कार्यक्रम आहे म्हणून नाही, मी सहज ऐरोलीमध्ये आलो तर एक मुद्दामून या सेक्टर 15 या जॉगिंग ट्रॅकला एक फेरफटका मारत असतो आणि कुठल्याही वेळी आपण या इथे नागरिकांची वर्दळ असते, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी हे सर्वजण या जॉगिंग ट्रॅकचा आणि या परिसरातील निर्माण झालेल्या सगळ्या सुखसुविधांचा चांगल्या पद्धतीनं वापर करत असतात आणि त्यांच्यामध्ये एक जागरूकता देखील आहे की ही निर्माण झालेली वास्तू, हे निर्माण झालेलं काम हे आपल्या करता आहे, त्यामुळे अत्यंत आपलेपणाने जागरूकरित्या हे नागरिक देखील येथील स्वच्छता सर्व टिकवण्याचं काम करतात आणि ह्यामध्ये हे वातावरण कोणीतरी निर्माण करावं लागतं आणि ह्याकरता अशोक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं करावं। वही ऐरोली तालुका अध्यक्ष अशोक पाटील एवं नगर सेविका संगीता पाटील ने इन कामों की जरूरत पर प्रकाश डाला। आज मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे, जेवढ्या सकाळी प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध कामांचा शुभारंभ आदरणीय ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पार पडला आहे। खरं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की निवड आदरणीय सन्माननीय नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये नागरिकांना, लोकांना, रहिवासी बंधू भगिनींना जे या ठिकाणी आश्वासित केलं होतं की या ठिकाणी आपण आपला आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही भविष्यामध्ये सर्व प्रभागामध्ये कायापालट करण्याकरता अनेक कामांचा या ठिकाणी कायापालट करू शकतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या अध्यक्ष रहिवाशांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये ओपन जिमचा या ठिकाणी हस्तांतर या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आंबेडकर भवन आणि मैदान यांच्या बाजूला जे असणारं जे रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये दिवाबत्तीची सोय या ठिकाणी या निमित्ताने त्याचं देखील या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबर सेक्टर 14 गजबो निवारा सेट त्याचं देखील या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबर स्वामी विवेकानंद गार्डन या ठिकाणी आहे, त्या गार्डनमध्ये सुद्धा त्या गार्डनचं सुशोभीकरण करणार आहोत, त्या सुशोभीकरणाचा सुद्धा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। त्याचबरोबर आपल्या हेगडे भवनच्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानाचं देखील आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करणार आहोत। अशा अनेक विविध कामांचा शुभारंभ या ठिकाणी सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, रहिवासी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या
अध्यक्षतेखाली त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या अशुभास्ते उद्घाटन झालेलं आहे. खरोखरच मला आनंद होतोय की लोकांचा प्रतिसाद आणि लोकांची मागणी गरज आपण पाहता लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, लोकांचा ज्या मनातल्या असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं सुदृढ राहावं म्हणून या ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार रहिवाशांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी ओपन जिम केलेली आहे की जेणेकरून त्या जिमचा वापर सर्व माझे माता भगिनी रहिवाशी बंधू भगिनी या ठिकाणी करतील. त्याचबरोबर आपल्याला माहितच आहे की ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये सेक्टर प्रभाग क्रमांक 15 म्हटलं की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आम्ही बारकाईनं एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी करत असतो. मग ते रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, गार्डन असतील, बागबगीचे असतील, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे विरमळ केंद्र असेल, सर्वांचा या ठिकाणी समावेश करून आम्ही या संगीता पाटील व मी माझे सर्व सहकारी मग त्यामध्ये जो राजेंद्र जोशी असेल, आंब कुंभार असेल, कैलाजी गायकर असेल, सुनीता भुजबळताई असेल, इंदुमती केंद्रे मॅडम असेल, सर्व माता भगिनी माझे सर्व प्रमुख सहकारी या ठिकाणी हिरेरीर भाग घेऊन या सर्व कामांचा पूर्णपणे पाठपुरावा करत असतो. मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय. या ठिकाणी आमदार संदीप नाईक साहेब इथे आलेले, आम्ही इथे ओपन जिमचं उद्घाटन केलं आहे लोकांच्या आरोग्यासाठी. ह्यासाठी आम्ही ओपन जिम हे केले, अनेक विविध कार्यक्रम पण छोटी मोठी कामंसुद्धा आम्ही केली आहेत. आणि जे मी वचननाम्यामध्ये जी कामं दिलेली आहेत नागरिकांनी जी त्यांच्या सोयीसाठी, ती मी पूर्ण करायचा प्रयत्न करीन, पाठपुरावा करीन. आणि त्याच्यामध्ये एवढ्या सकाळी माझ्या महिला काम वगैरे सोडून ह्या कार्यक्रमाला हजर राहिल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पाठपुरावा करून आम्ही ही कामं पूर्ण करू आणि आमदार संदीप नाईक यांच्या आशीर्वादाने आम्ही ही कामं पूर्ण करत आहोत आणि करत राहीन. हो, मला नक्की समाधान आहे आणि मला खूप आनंद पण होतोय आणि माझं समाधान आहे आणि खूप आनंदही होत आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.